काल रात्री यावेळी फोन खणखणला। वृत्तपत्र कचेरीतल्या एका मित्राने मोठ्या कष्टाने दोनच शब्द उच्चारले, अत्रे गेले। गेली 40-42 वर्षे मराठी जीवनाच्या अनेक संदर्भात ज्या नावाचा उच्चार प्रेमाने, कौतुकाने, आदराने, चकित होऊन, कृतज्ञतेने आणि कधी कधी रागावूनही होत होता, त्या नावाचा आणि त्या अफाट कर्तृत्वाचा उल्लेख यापुढे भूतकालवाचक क्रियापदाने करायचा। मराठी जीवनातली कुठलीही घटना असो, सांस्कृतिक असो वा राजकीय असो, त्यासंबंधी अत्रे काय म्हणतात ते वाचण्याची किंवा ऐकण्याची, उद्याच्या मराठ्याकडे किंवा संध्याकाळच्या त्यांच्या कुठे ना कुठेतरी होणाऱ्या व्याख्यानाकडे डोळे लावून बसणाऱ्या मराठी माणसांचे आता त्या उद्याकडे डोळे लावून वाट पाहणे संपले। यापुढे अत्र्यांच्या विषयी बोलण्यासाठी फक्त स्मृतींची पाने चाळायची। गेली जवळजवळ 50 वर्ष अत्र्यांनी महाराष्ट्र भवानी पुढे हातातल्या लेखणीचा आणि वाणीचा पलीता धरून केवढा प्रचंड जागर मांडला होता। महाराष्ट्र भवानीचा हा महान गोंधळी मराठी पोरांच्या शिक्षणापासून ते मराठी राजकीय जीवनातल्या खडतर प्रसंगांपर्यंत ठाई ठाई त्यांनी संचार केला। संबळ कडाडावीत, सांजा झणाणाव्यात उदो उदोचा नसनस फुलवणारा गजर व्हावा, भाविकांच्या मेळाव्याचे लक्ष हाती पलिता घेऊन नाचणाऱ्या गोंधळावर खिळून राहावे, सभेत अत्रे आले म्हणजे अशा प्रकारचं चैतन्य येई। मग सभा पोरांची असो वा थोरांची, ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या करेच्या काठी जन्मलेले, तिच्याच अंग्या खांद्यावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडाऱ्याने वाढलेले आणि भक्तीच्या मस्तीने धुंद झालेल्या गोंधळी, वाघे आणि वारकरी यांच्यासारखे जीवनावरच्या अपार भक्तीने मस्त झालेले अत्रे हे साहित्य, संगीत, नाट्य, राजकारण, शिक्षण अशासारख्या असंख्य क्षेत्रातल्या अबीर, बुक्का, हळद, कुंकुम, चंदन यांनी अंतर्बाह्य माखलेले असामान्य जीवनभक्त होते। त्यांचा दरबार हा जीवनभक्तांचा दरबार होता। गजरोळात घुसणे आणि हरिनामासारख्या गजरासारखा साक्षात जीवनाचा गजर करीत भान विसरून जगणे हा त्यांचा धर्म होता। औचित्याच्या फोल विवेकाला इथे जागा नव्हती। वयाची 70 संपली होती, पण अत्रे नामक मशालीची ज्वाला नव्या नव्या तेलाने भडकलेलीच होती। तोलून मापून, हातचे राखून जगणे किंवा शब्दापासून प्रकृतीपर्यंत कशालाही जपणे हे त्या पिंडाला ठाऊकच नव्हते। महाराष्ट्र देशाच्या वर्णनात अत्र्यांचे साहित्यगुरु गडकऱ्यांनी त्याला राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा असं म्हटलं आहे। महाराष्ट्र देशा इतकंच हे वर्णन राम गणेशांच्या शिष्यालाही लागू पडते। 10,000 हजारांच्या सभेत सह्याद्रीचा कडा चालत यावा तसं चालत येणारे अत्रे, खाजगी संवादातही गर्जनेच्या सुरात बोलणारे अत्रे, भयानक पाठ्यपुस्तकांखाली चिरडल्या जाणाऱ्या मराठी पोरांसाठी त्यांची कोवळी मने फुलवणारी वाचनमाला लिहिणारे अत्रे, प्रतिपक्षाची धूळधाण उडवण्यासाठी जिवेचा आणि लेखणीचा दांडपट्टा करणारे अत्रे, स्तुतीची शाबासकी देताना घेणाऱ्याच्या पाठीतही उसण भरावी इतक्या जोरात पाठ थोपटणारे अत्रे, खाण्यापिण्याचा कसलाही निर्बंध न पाळणारे अत्रे आणि उरळी कांचनच्या आश्रमात संपूर्ण निराहार करून बाळकोबा भाव्यांची ब्रह्मसूत्रावरील चर्चेत तासन तास भान हरपून अध्यात्मविषयात रंगलेले अत्रे, कसले ना कसले तरी वेळ लावून घेतल्याशिवाय त्यांना जगता चालत नाही। कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करताना 18 पगड संस्कारातून आलेल्या नाठाळ विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी विद्यादानाच्या वेळाने त्यांना झपाटले होते। मास्टर विनायकांनी त्यांना पटकथाकार केले। स्टुडिओच्या दरवाज्यातून लेखक म्हणून आत गेलेले अत्रे लाखो रुपयांच्या उलाढाली करणारे स्टुडिओ मालक बनले, चित्रपटाचे दिग्दर्शक बनले, चित्रपटाच्या पहिल्या राष्ट्रीय पारितोषिकाचे मानकरी झाले। अत्र्यांची वेडे अनेक होती, पण त्यांचं सर्वात मोठं वेड म्हणजे गर्दी। मराठी गर्दीने अत्र्यांवर जितके प्रेम केले नसेल तितके अत्र्यांनी गर्दीवर केले। त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसण्याचा माझ्या सुदैवाने मला अनेकदा योग आला। अत्र्यांचा नेहमीचा प्रश्न असे, काय हो 20,000 माणसं असतील का?
अत्र्यांच्या मास्तरांनी त्यांना बेकम बेचा कारकुनीचा पाढा न शिकवता बेहजार एके बेहजार बेहजार दुने चार हजार याच पाढ्यापासून शिकवायला सुरुवात केली असली पाहिजे. एकदा त्यांच्याबरोबर त्यांच्याच गाडीने पुण्याला जात होतो. अत्रे मोटार अतिशय उत्तम हकीत असत. मोटार या विषयावरही त्यांचे अतोनात प्रेम होते. किंबहुना महाराष्ट्रातला स्वतःची मोटार असणारा हा पहिलाच पंतोजी असावा. घाट ओलांडून आम्ही वर आलो. खंडाळ्याला एक भजी विकणारा आहे. एका खोपटात त्याचं दुकान आहे. तिथे आम्ही भजी घेतली. अत्रे लगेच मला म्हणाले, अरे हा माणूस ठाऊक आहे का तुम्हाला, दिवसाला लाखो रुपयांची भजी विकतो. त्यांची कोष्टकच निराळी होती. बापूडवाने शब्दांची त्यांना ओळखच नव्हती. अतिशयोक्ती हे विनोदाचे महत्त्वाचे अंग खरे, पण अत्र्यांना साधे बोलणे लिहिणेही अतिशयोक्तीखेरीज जमले नाही. त्यांच्या त्या भव्य देहाला आणि गरजत्या आवाजाला त्यांची ती जगात असे नाटक झाले नाही, अद्भुत व्याख्यान झाले. गेल्या 10,000 वर्षात असे झाले नसेल, लाखो लोकांची सभा झाली असली धिप्पाड वाक्य साजूनही दिसत. आणि कुणाला नुसते चांगले म्हटले नाही किंवा नुसते मूर्ख म्हटले नाही. चांगला म्हणजे अद्भुत अलौकिक आणि मूर्ख म्हणजे महामूर्ख असली अनेक वेडे लावून घेत जगणारे अत्रे कशाने तरी झपाटून घेतल्याशिवाय जगताच न येणारे अत्रे. आयुष्याच्या सुरुवातीला त्यांना काव्याने झपाटले. गीत गंगेत त्यांनी रविकिरण मंडळाच्या धरतीची वैणिक कविता लिहिली. आणि एके दिवशी जीवनात मुसंडी मारून न जगता काठा काठाने वाहत आणि त्यावर नाजूक भाषेत भाष्य करीत जगणाऱ्या कवीच्या तकलादू आणि शेणामेणाच्या सुखदुःखांचा बावळटपणा त्यांच्या धानी आला आणि झेंडूची फुले फुलली. या शतकाच्या तिशी पस्तीशी आणि माझ्याविषयी झेंडूची फुले, साष्टांग नमस्कार आणि अत्र्यांची व्याख्याने हा आमचा कुऱ्हाड होता. व्याख्यानाला तासन तास हसत राहणारा मराठी श्रोतृसमुदाय ही महाराष्ट्रातल्या जीवनातली अत्र्यांची निर्मिती आहे. त्यापूर्वीची व्याख्याने म्हणजे एक तर देशभक्तीपर उपदेश किंवा सार्वजनिक काडेचिराईत प्राशन असे. अत्र्यांनी व्याख्यान नामक गोष्टीचा बाजच बदलला. हसत खेळत पोरांनाच नव्हे तर थोरांनाही शिकवावे लागते हे शिक्षणाचे महान सूत्र या जन्मजात शिक्षकाने दाखवून दिले. त्याच्यातल्या असामान्य विनोदबुद्धीने खरे पांडित्य आणि नुसतीच पगडी यातला फरक लोकांना दाखवला. अत्रे माटे वादाचा प्रसंग म्हणजे प्रतिभा आणि वाणीविलासाच्या टुर्नामेंट्स होत्या. चिरतरुण अत्रे आणि नवतरुण अफाट श्रोतृवृंद यांच्या या अफाट मेळाव्यात बुद्रुक मतांच्या नुसत्या चिंध्या उडत होत्या. बुरसटलेल्या विचारांची नुसती होळी पेटत होती. क्वचित अनवधानाने सुक्याबरोबर ओलेही जळत असेल, पण अत्र्यांच्या त्या सभा म्हणजे मराठी समाजात नव्याने फुललेल्या वसंताचा विराट वसंतोत्सव असे. त्यातून पुण्यासारख्या परंपराभिमानी शहरात सनातनांचा दबदबा मोठा. प्रत्येक सभेत अत्रे एक एक बलून फोडत होते. हे पुणे बुद्रुकांचे नाही, हे आगरकरांचे पुणे आहे, ज्योतिबा फुल्यांचे पुणे आहे. जुन्या टाईमबार झालेल्या विचारांना कवटाळून बसणारे पुणे अशी पुण्याची दुष्कीर्ती होती. अत्र्यांनी याच पुण्यातल्या बंडखोरांचे नवे विचार आपल्या त्या काळात नव्याने अनुभवाला येणाऱ्या विनोदी भाषणाने अत्यंत प्रभावीपणे लोकांपुढे मांडले.